संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या प्रचाराचा शुभारंभ एकनाथ खडसे यांनी मुक्ताई मंदिरात नारळ फोडून केला. त्यावेळी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अनेक वर्षांपासून या मतदारसंघात प्रतिनिधित्व केलं असल्यानं इथल्या मतदारांची एकनाथ खडसे यांच्याशी भावनिक नातं जोडलंय. निश्चितपणे कुठेतरी दडपण आहे, मात्र पक्षानं आदेश दिल्यानं आणि सर्व वरिष्ठ नेत्यांचे आणि घरातूनच मला मार्गदर्शन असल्यानं मी निश्चितपणे यश मिळवेन असा विश्वास रोहिणी खडसेंनी व्यक्त केला आहे. मी विरोधकांवरती बोलण्यापेक्षा मला माझ्या मतदारांवरती, माझ्या लोकांवरती चांगला विश्वास आहे आणि आदरणीय नाथाबोंनी या मतदारसंघात 30 वर्षात केलेल्या कामांना वरती माझा जास्त विश्वास आहे आणि त्या विश्वासावरती सगळे मतदार माझ्या पाठीशी राहतील. कारण रक्षाताईंनी 5 वर्षात आणि आदरणीय नाथाबोंनी 30 वर्षात खूप चांगली कामं केलेली आहेत आणि त्या कामांच्या जोरावरती मला असं वाटतं सगळे मतदार माझ्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवतील. मी त्यावर भाष्य नाही करू शकणार, पण मी माझ्या ह्या मतदारसंघातल्या लोकांना एक ग्वाही देऊ इच्छिते की ज्या तऱ्हेने आदरणीय नाथाबोंनी या मतदारसंघात विकास केलेला आहे त्याच तऱ्हेने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून या मतदारसंघाचा विकास करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्या याच्यामध्ये सगळ्या लोकांची अपेक्षा अशी होती की आदरणीय नाथाबोंनी इथून निवडणूक लढवावी. कारण तुम्ही 3 दिवसांमध्ये जर बघितलं असेल तर लोकांनी नाथाबोंना फोर्स केला होता की तुम्ही आम्हाला उमेदवार हवे आहेत, पण शेवटी 40 वर्ष आदरणीय नाथाबोंनी पक्षाचा आदेश हा आदेश मानूनच काम केलेलं आहे आणि भाऊ पक्षाचे एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून जो आदेश येईल त्या आदेशाने आम्ही काम करतोय आणि मीही जेव्हापासून काम करत आलेली आहे आम्हाला पक्ष म्हणजे सर्वस्व, त्यांनी आदेश द्यावा आणि आम्ही तो मानावा आणि आत्ता आम्हाला आदेश दिलेला आहे पक्षाने की मी इथून उमेदवारी करावी, त्या आदेशानुसार आम्ही आता पुढे जातोय. जसं मी म्हणाले दादा की बरेच पक्ष हा पक्ष काम करताना जेव्हा आपण एखाद्या पक्षामध्ये काम करतो जे आदेश आपल्याला मिळतात त्या आदेशाने आम्हाला काम करावं लागतं आणि निश्चित पक्षाने आमच्या चांगल्यासाठीचा निर्णय घेतलेला असेल, त्यामुळे आता आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊन राहिलो आहे.